अगर नाइट पण लावून घेतली आमची मॅगी बनवून रेडी झालेली आहे अप्पा ये देखो जादू आ गया नो नो में भाई फॉर्च्यून और मेरे में रेस लगी है गाइस जादू पूछ नेवर फॉरगेट बटरफ्लाई एक तो मजा आ गया लाइफ में बटरफ्लाई ए एक तो सीख गए अपने देख विंग्स पैन जस्ट टू फ्लाई बटरफ्लाई तो हेलो गाइस गुड मॉर्निंग फॉर आपले डफलिंग बरोबर मी महाबळेश्वर झाले ते गाडीचा लुक बघा हजार लाइट पण लावून घेतलेली आहे बिकॉज मोठी राइड आहे माझ्यासाठी तरी आणि ते पण अँटॉकवर सो घेतले लावून काय विषय नाही प्रश्न असा आहे की आता आम्ही इथून आज आहे संडे निघालोय नाईट करणार मंडेला परत एकदा राईड करणार असा मोठा प्लॅन आहे आमचा 2 दिवसाचा आहे आणि एक गोष्ट हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी चालू आहे सो तुम्ही माझ्या ब्लॉगला कंटिन्यू बनवून राहा माझ्या व्हिडिओज बघा आणि लाईक्स अँड सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजमध्ये माझी व्हिडिओ शेअर करा चलो गाइस मिलते हे रोड पे तो फायनली आता आम्ही तिघा पण पोहोचलेलो आहे सो चला मग भेटूयात आपण डायरेक्ट ऑन रोड वे पाऊस बघू शकता कसला पाऊस आलाय आयुष्यात ओ माय गॉड वरती ऊन आहे आणि बॅक साईडला काहीच पाऊसलंय पडून गेलेलं आहे अरे हा पाऊस बाबा यार समोर कसला घनरेडा पाऊस आहे भाई एन्जॉयमेंट अशी चालू झालेली आहे आमची महाबळेश्वर राईड स्टार्ट केलेलं आहे तो कृपया करून तुम्ही माझ्या व्हिडिओवर कंटिन्यू बनवून राहा कारण की महाबळेश्वर म्हणजे साताऱ्यातला एक बेस्ट पॉईंट कपल पॉईंट या काय पण बोला टुरिस्ट पॉईंट काय पण बोला एक नंबर पॉईंट आहे सो तुम्ही कंटिन्यू या व्हिडिओवर बनवून राहा हा रोड आम्हाला पहिल्यांदाच माहित पडला की हा ऍक्सिडेंट कुठे आहे हे ह्यालाच माहिती होतं तो रोड कुठे आहे जाणार आम्हाला मॅगी बनवताना पण दाखवून आम्ही सो गाईज आता आम्ही हा जो मिनी स्टोर आहे त्याच्यावर आता मॅगी बनवणार आहे आता तुम्हाला दाखवतो मॅगी बनवताना जिथे यार शुभम हे तुम्हाला आम्ही दाखवणार 2 मिनिटात मॅगी कशी बनवायची ह्या मॅगीचं पॅकेट घेऊन आलो आहे पण आलं पॅकेट आहे प्लस गॅस कॅन आणि नव्हता 2 मिनिटावाली मॅगी तो अमिताभ बच्चन होता ना ती वाली मॅगी समजलं ना 2 मिनिटावाली मॅगी त्याच्यामध्ये किडे बिडे सापडले ती वाली मॅगी आता आम्ही खाणार आहे आमचे टीचर शिवम बनवते गिडे भेटलं गिडे पण खाव पाणी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता मी मोठी छोटी काय घेऊ नको जे असेल ती घे फायनली मॅगी आता मी कढईमध्ये टाकलेली आहे ही अजून एक मॅगी तोडून टाकतोय कारण की वय 2-3 जणांची मॅगी एकाच ॲट अ टाईममध्ये बनणार आहे मॅगी 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 तो फायनली आमची मॅगी बनवून रेडी झालेली आहे तो आपली मॅगी आलेली आहे तर मॅगीचा पहिला खास मॅगी आणि हा फ्रेंड सर्कल अजून काय पाहिजे किती मेहनत कर रहा हमें देगा बेचारे हो हम लोग के लिए कॉफी के लिए हो गया तो हम अपने लिए काट रहा है बोले मैं भी पीऊंगा बोले तो करेंगे क्या भाई एसी भी है इसके कारण हम लोग इसमें चाय पी रहे देखो इस देखो चीयर्स तो फाइनली गाइस आता आमचा नाश्ता टाइम झालेला आहे संपला पुरता निघण्याची तयारी करत आहे बघ जादू आ गया लोणावळा में व्हिडिओ के चक्कर में हे देखो
5,500 का हेलमेट की माँ बहन कर दी इसने बंदे ने, ये साला बंदा। तर अशा प्रकारे या स्पॉटला अलविदा करून आता आम्ही निघतो पुढे महाबळेश्वरच्या साईडला, कारण की हा व्ह्यू बघून झाला आणि तुम्हाला पण दाखवला मी हा व्ह्यू, तुम्ही आता बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे। सो आता आम्ही इथून निघतोय, तर भेटू आपण पुढे पुढच्या स्पॉटवर। काही आयडिया नाही हा कुठला लोकेशन आहे काय आहे, बट तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी जस्ट कॅमेरा ओपन केला अँड तुम्हाला हा व्ह्यू दाखवतोय। गाइस फॉर्च्युनर मेरे रेस लगी है गाइस, देखो मेरी गाड़ी बहन जो फॉर्च्युनर भगा दी माँ की आप। अभी बूस्टर ऑन करने वाला है, अभी नाइट्रो ऑन कर लिया रे वेले, डोमिनर को हरा रहा है अभी वे, फॉर्च्युनर का हरा दिया वेले, बहुत मजा ले रहे रे वे। ब्युटिफुल वादिया चालू झाल्यात, कारण की आता आम्ही मोस्टली ऑलमोस्ट महाबळेश्वरच्या एरियामध्ये पोचलेलो आहे। एक नंबर व्ह्यू काय बोलाल यार, खरं सांगतो फोर व्हीलर व्ह्यूमध्ये काय मजा नाही, राईडवर खूप मजा असते, कारण की राईड सारखी जिंदगी कुठं नाहीच आहे रे, रायडर असतो किती काय बोला तुम्ही, रायडर जे अनुभव करतो ना ते बाकी कोण नाही अनुभव करत। फायनली गाईज आता आम्ही महाबळेश्वरमध्ये आहे, जरासा पॉईंट चुकला कारण की बिकॉज गोप्रोची पुरी चार्जिंग संपली माझ्या, तर आता आम्ही जस्ट इथे थांबलेलो आहे, तुम्हाला व्ह्यू दाखवतो महाबळेश्वरचा टॉपवरचा व्ह्यू। वाजले 7 आता आम्ही खूप लेट पोचलो आहे, 7 पोचलो आहे, रूम कुठं भेटते याचं आता चाललं आहे, कारण की मी शुभमला पहिलेच बोललेलो की पहिली रूम बुक कर, तो बोलला नाही तिथे जाऊन बुक करू आपण, बट आता विषय खूप गंभीर झाला आहे, आम्हाला 7 आम्हाला रूम भेटणं मुश्किल आहे। बाकी तर काय नाही राईट, बाकी तर फक्त हेच आहे की आता आम्हाला म्हणजे सध्या रूमसाठी खूप स्ट्रगल करायचं आहे, बघूया आता कुठं रूम म्हणून चालू भेटतं। तुम्ही बघू शकता 7:30 झालेले आहेत, 7:30 फायनली आम्हाला काहीच भेटलं नाही अजून, रात्रीचे 7:30 झाले, अंदर बघू शकता किती झाले, पण आम्हाला अजून काय रूम काय अवेलेबल झाली नाही। आता आम्ही ह्या लोकेशनवर आहे, दांडेगर गोडवाली वाई, एक तो सीख गए अपन, देख आताचे वाजले 10:09 तो ज्यांनी ते कट केले ना याला चालू ते झालं ओव्हर हिटिंग ने जल्ल ते पूर्ण, तर आता माझी गाडी पूर्ण डेडच झाली असं समजा, नायना बोला आम्ही कमीत कमी 1/2 पाऊण तच झाला आम्ही ह्या एका प्लेस वरच उभे आहे, होपफुली बाईक शेवटी झाली रे, गाडी चालू नाही बंद किया ब्रदरने अपना कोई सॉर्ट आउट करके चालू कर दिया, अभी काम हो गया, अभी मिलते हैं आपको डायरेक्ट रूम पे। चौकामधून पोलीस महाबळेश्वर पोलीस स्टेशनच्या साईडला चाललेलो आहे, बघू शकता रात्रीचा क्रेज किती येते, रात्रीचे वाजले 10:30 वाजले, पण इकडची पब्लिक काय थांबायचं नाव नाही घेत, आणि सर्वात मेन फॉग तर फॉगच आहे, म्हणतात पब्लिकचा फॉग तर अलगच आहे, अलगच स्टेशन आहे। कुठं आला आमचा जो डेस्टिनेशन आहे, आमची जी रूम आहे बुक केली आम्ही, त्या बुकच्या खूप जवळ आहे, आणि रूमवर जरा बातचीत करू कारण की जरा खूप विषय मजबूत होता त्याबद्दल, चला भेटू आहोत रूमवर। हॅलो फायनली आम्हाला रूम भेटलेला आहे, जे कल्पना दाखवतो तुम्हाला
मस्त रूम है, तुम्ही बघायला गेला तर इथे समजतंय समजतंय हा तेच म्हणायचं मला की मस्त रूम आहे. तुम्हाला मी हे दाखवतो, काय बोलतात बाथरूम बघतो, बाथरूम एक नंबर क्लीन आहे. हीटर्स पण आहे, वॉशरूम क्लीन आहे एकदम आहे. जशी तुम्ही आता बघितलं की 7:30 आम्ही पोचलेलो महाबळेश्वरच्या वरती टॉपला. वीक पॉईंट का ट्रेक पॉईंट काहीतरी होतं असं तिथे पोचलेलो. तिथून आम्ही महाबळेश्वरच्या पुन्नम बाजारच्या इथं येईपर्यंत आम्हाला कमीत कमी 7, 8, 9, 10, 11 चार तास लागले कारण की त्या ह्याच्यामध्ये आम्हाला खूप सारे इश्यू झाले ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. तर या व्हिडिओमध्ये अशा खूप काही गोष्टी होतात. बरं आता ठीक आहे, केलेलं चार्जिंग बिर्जिंग, फोन बिन, कॅमेरा, बॅटरीज चार्जिंग केलेले. तर हा ब्लॉग आपण इथंच संपूया आणि दुसरा ब्लॉग बघू.